काही शेतकऱ्यांनी माझ्याकडे तक्रारी केल्या की या बोंडअळीच्या नुकसान भरपाईचा जो अर्ज आम्हाला करायचा आहे त्याला दुकानदाराकडून बियाणं खरेदी केल्याची पावती किंवा कोण्या कंपनीचं बियाणं होतं याची पावती आम्हाला ती लावल्याशिवाय ती कंपल्सरी केलेलं आहे. ती कंपल्सरी केली ती अट काढून टाकू, कुठल्याही शेतकऱ्याला अडचणीत येणार नाही आता. आणि ज्या शेतकऱ्याकडे त्या पावत्या नसतील त्याच्या 7-12 आता आम्ही त्याचा नुकसान भरपाई फिक्स करू. पण ज्यांच्याजवळ पावत्या त्यांनी दिल्या पाहिजे. याचं कारण असं आहे की जोपर्यंत ती पावती आमच्याकडे येत नाही त्या बियाणे कंपन्यावर आम्ही कारवाई करू शकत नाही. कारण या शेतकऱ्याच्या शेतात कोण्या कंपनीचं बियाणं होतं हे जोपर्यंत सिद्ध होणार नाही तोपर्यंत त्या कंपनीला आम्ही नोटीसच देऊ शकत नाही. यासाठी हे आम्ही आग्रह केला. पण आता ज्या शेतकऱ्याजवळ नसतील त्या शेतकऱ्याला आम्ही मदत पुनर्वसन खात्यातून मदत करणार. हां, आता कंपन्या ज्या सापडतील त्या आता आमच्या कारवाया सुरूच आहेत ना. कारवाया कंपन्यावर सुरूच आहेत. आम्ही अनेक कंपन्यांना नोटीसेस दिलेल्या आहेत आणि आता हा SIT रिपोर्ट आला की लगेच कारवाया सुरू होतील. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना निश्चित मदत केल्या जाईल. बोंडअळी संबंधी मदत केल्या जाईल. सोयाबीनवाल्या शेतकऱ्यालाही मदत केल्या जाईल. मदतीपासून कोणीही शेतकरी वंचित राहणार नाही.